हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ग्रेट असाल. तर मी विशांत सुतार तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे विशांत सुतार MSTCET 98.50. तर गाईज, मी परवाच माझे VIIITला ॲडमिशन करून घेतले. तेथील ॲडमिशन प्रोसेस कशी आहे, तिथे किती स्टेपमध्ये तुमचे ॲडमिशन केले जाते, हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग गाईज, वेळ न वाढता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर गाईज, VIIITमध्ये पहिली ॲडमिशन प्रोसेस आहे रिसेप्शन. यामध्ये बघा, पहिली प्रोसेस काय आहे, रिसेप्शन. ह्यामध्ये गाईज काय केले जाते, तुम्हाला जे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय केले होते स्क्रुटिनी सेंटरवर, ते आणले, त्याची तीन तीन झेरॉक्स आणावी लागतात, आणि ती त्यांनी ज्या सिक्वेन्सने सांगितले आहेत त्या सिक्वेन्सने मांडण्यात येतात. म्हणजे समजा तेथे 10 कागदपत्रे असतात, आय थिंक डिटेल, अलॉटमेंट लेटर, परत तुमचे 10वीचे मार्कशीट, 12वीचे मार्कशीट, आधार कार्ड, अशी जी 10 डॉक्युमेंट तुम्ही FC सेंटरवर किंवा स्क्रुटिनी सेंटरवर अपलोड केले आहे ती तुम्हाला आणावी लागतात, आणि ती एका सिक्वेन्समध्ये तिने सांगितल्याप्रमाणे मांडावी लागतात. त्याचा 3 सेट असतो, आणि तुम्ही FC सेंटरवर जे तुम्हाला प्रिंटआउट दिले जाते त्याच्यावर जी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय केले आहे, जी डॉक्युमेंट तुम्हाला सांगितली होती, ती क्रमाने मांडावी लागतात. हे आहे रिसेप्शनमध्ये. दुसरी स्टेप आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गाईज, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय केले जाते, जी तुम्ही डॉक्युमेंट आणले आहेत ती बरोबर आहेत का ते तपासले जातात. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट सर्व चेक केले जातात. परत काय केले जाते, जी तुम्ही डॉक्युमेंट FC सेंटरवर अपलोड केले आहे ती डॉक्युमेंट एकाच फाईलमध्ये बनवून तुम्हाला त्या कॉलेजच्या QR कोडमध्ये स्कॅन करून अपलोड करावी लागतात. तेथे तुमचा फोटो पण घेण्यात येतो, पासपोर्ट साईज फोटो पण दिला जातो. हे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये, म्हणजे तुम्ही जी डॉक्युमेंट आणले आहे ती व्हेरीफाय केली जातात. त्यानंतर आहे स्कॉलरशिप डेस्क. त्यानंतर काय आहे, स्कॉलरशिप डेस्क. स्कॉलरशिप डेस्क हा कोणासाठी असतो, ABC, EWS, TFWS अँड रिझर्व कॅटेगरी, म्हणजे आपले OBC तेन येऊ शकते. स्कॉलरशिप डेस्कमध्ये काय केले जाते, बघा, जर तुमचे उत्पन्न 8 लाखच्या खाली असेल तर, 8 लाखच्या खाली असेल तर, आणि तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचे फी ही थोडी कमी केली जाते. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणकोणत्या स्कॉलरशिप मिळू शकतात ते सांगितले जाते, आणि त्याचा फॉर्म पण तेथे भरला जातो किंवा भरण्यास सांगण्यात येतो. आता बघा, ज्यांचे उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे आणि जे कॅटेगरीत येतात, कॅटेगरी म्हणजेच OBC, ST, SC ह्या ज्या कॅटेगरी येतात त्यांना काही स्कॉलरशिप असतात त्या मिळू शकतात. EWS आणि EBCवाल्याने आय थिंक पंजाबराव देशमुख कुठली स्कॉलरशिप आहे ती दिली जाते. त्यानंतर बघा, त्यानंतर आहे 4 ERP रजिस्ट्रेशन. आता बघा गाईज, ERP रजिस्ट्रेशन म्हणजे काय. ERP रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाची सर्व माहिती तिथे सांगण्यात येते, म्हणजे तुमचे नाव, परत तुम्हाला कोणते कॉलेज भेटले आहे ते, परत तुमच्या कॉलेजचा एक ईमेल ID तयार करण्यासाठी तुम्हाला एक PRN नंबर दिला जो ते तिथे देतात. जसे तुम्हाला जी ब्रांच भेटली आहे ती तिथे अपलोड करावी लागते किंवा तिथे ते अपलोड करतात, त्यावरून तुमची म्हणजे तुम्हाला कॉलेजचे ॲडमिशन असं तेथे एक प्रकारे कन्फर्म होते, आणि तेथे तुमची डिव्हिजन, तुमचा रोल नंबर हा देण्यात येतो, आणि PRN नंबर एक देण्यात येतो जो तुम्हाला पुढे तुमचा कॉलेजचे एक जीमेल अकाउंट काढण्यात येते त्यासाठी तो पासवर्ड नंबर असतो. ते कोठे होते, तर ERP रजिस्ट्रेशनमध्ये. त्यानंतर आहे स्टुडंट सेक्शन. 5 आहे स्टुडंट सेक्शन. तर काय, स्टुडंट सेक्शनमध्ये काय केले जाते, जे डॉक्युमेंट तुम्ही आणले आहेत म्हणजे जे अपलोड केले होते FC सेंटरवर, ते ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे घेतले जातात. जसे आय थिंक तुमचे MSTCET स्कोर कार्ड, अलॉटमेंट लेटर, प्रूफ
ऑफ इंडियन नॅशनॅलिटी म्हणजे डोमेसाईल आपले कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल, असे जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे ते तुमची ओरिजिनल घेतली जातात. कारण त्यासनी पुढे गव्हर्नमेंटला ते व्हेरीफाय करावे लागते तुमचे ॲडमिशन ते. ती प्रोसेस एक 6-7 महिने चालते आणि अशा प्रकारे तुम्हाला एक कागद दिला जातो. हा कागद तुम्ही त्यासनी दाखवून तो ती डॉक्युमेंट तुम्ही परत घेऊ शकता 1-6-7 महिन्यानंतर, किंवा मे बी 1 वर्ष पण लागू शकते. ती डॉक्युमेंट तुम्हाला रिटर्न परत केली जातात. त्यामध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट पण आहे. अशी डॉक्युमेंट जी आहेत म्हणजे जी तुम्ही FC सेंटरवर किंवा तुम्हाला जी कॉलेजकडून मिळालेले आहेत ती डॉक्युमेंट तुम्ही तेथे ओरिजिनल घेऊन जायचे आहेत आणि तेथे ते द्यायचे असतात. म्हणजे 6-7 महिन्यात तिथे ती व्हेरीफाय होऊन परत तुमच्या हाती येतात. आता त्यानंतर बघा, त्यानंतरची प्रोसेस आहे अकाउंट सेक्शन. 6 नंबरला काय अकाउंट सेक्शन. तर गाईज, अकाउंट सेक्शनमध्ये तुम्हाला सर्व फी तुमची द्यावी लागते. म्हणजे जे तुम्ही कॅटेगरीज असाल किंवा तुमचे उत्पन्न 8 लाखाच्या खाली असेल तर तुमची फी थोडी माफ होते. बट तुम्ही ओपन कॅटेगरी असाल, तुमचे उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल, किंवा जरी तुम्ही SC ST OBC कॅटेगरीचे असाल आणि उत्पन्न 8 लाखाच्या वरती असेल तर तुमची फी माफ होत नाही. तुम्हाला जी सर्व कॉलेजची फी आहे ती सर्व द्यावी लागते. हे आहे अकाउंट सेक्शनमध्ये. अकाउंट सेक्शनमध्ये तुम्हाला तुमची फी द्यायची असते. त्यानंतर आहे DTE सेक्शन. 7 नंबरला आहे DTE सेक्शन. काय, यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे रिसीट दिले जाते. त्यामध्ये तुमचे ॲडमिशन हे ते कन्फर्म झाले हे एक प्रकारे होते. म्हणजे तुमची त्या कागदपत्रामध्ये म्हणजे ह्या रिसीटमध्ये तुमचे पर्सनल डिटेल्स, ॲडमिशन डिटेल्स दिले जातात, परत तुमचे एक्झाम नेम डिटेल्स दिले जातात, परत फी डिटेल्स, तुम्ही सगळी फी भरली आहे का नाही ते दिले जाते, परत डॉक्युमेंट नेम, डॉक्युमेंट थोडी तुम्ही कुठली कॉलेजला दिली आहेत ती दिली जात आहेत, परत तुम्हाला इथे सिग्नेचर करावी लागते अंडरटेकिंग बाय कॅन्डिडेट, म्हणजे इथले रूल्स तुम्हाला सगळे फॉलो आहेत. या प्रकारे तुम्हाला एक रिसीट दिली जाते आणि ते एक प्रकारे आपण काय म्हणू शकतो, दाखला म्हणावे लागेल एक प्रकारे. ते या प्रकारचे आहे. ते कशामध्ये येते, DTE सेक्शनमध्ये. त्यानंतर काय आहे एक्झिट व्हेरिफिकेशन टेस्ट. लास्टला काय आहे एक्झिट व्हेरिफिकेशन डेस्क. गाईज, यामध्ये तुमचा ईमेल ID जनरेट केला जातो. म्हणजे तुम्हाला एक कागद देतात, त्या पद्धतीने तुमचा जो ईमेल ID आहे तो तयार करायला लागतो. तुमचे नावच असते, परत त्याचा पासवर्ड हा तुमचा PRN नंबर असतो. ईमेल ID वर तुम्हाला जे कॉलेजच्या इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे कोणते इव्हेंट आहे, काय कोणत्या दिवशी काय काय होणार आहे, हे सर्व माहिती दिली जाते. त्याचबरोबर एक्झिट व्हेरिफिकेशन डेस्कमध्ये तुमचा एक व्हॉट्सअप ग्रुप पण तयार केला जातो वेगवेगळ्या ब्रांचेससाठी वेगवेगळा. तर गाईज, अशा प्रकारे ही आहे 8 पद्धतीने ॲडमिशनची प्रोसेस. पहिल्यांदा आहे रिसेप्शन, म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट एक क्रमाने मांडावे लागतात. त्यानंतर आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, म्हणजे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट तेथील लोकांना बरोबर आहेत का नाही ते तपासावे लागते, परत व्हेरीफाय करावे लागतात. आणि तुमचे जे डॉक्युमेंट तुम्ही FC सेंटरवर अपलोड केले आहेत ती एकाच फाईलमध्ये बनवून परत त्या कॉलेजच्या QR कोडमध्ये अपलोड करायचे असतात. त्यानंतर आहे स्कॉलरशिप डेस्क, ज्यांचे उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे आणि जे कॅटेगरीमध्ये येतात किंवा ओपनमध्ये येतात त्यांना ही स्कॉलरशिप डेस्क आहे. म्हणजे त्यांची फी माफ होऊ शकते, त्यांना वेगवेगळ्या स्कॉलरशिप मिळू शकतात. त्यानंतर आहे ERP रजिस्ट्रेशन. ERP रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला PRN नंबर दिला जातो जो तुम्हाला पुढे गुगल अकाउंटचा पासवर्ड तयार करण्यासाठी उपयोगी पडतो. त्यामध्ये तुम्हाला ERP रजिस्ट्रेशनमध्ये तसेच तुम्हाला तुमची डिव्हिजन कळते, रोल नंबर कळतो, मग एक प्रकार तुमचे तिथे ॲडमिशन कन्फर्म होते. त्यानंतर आहे स्टुडंट सेक्शन. स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्हाला तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट सांगितले असतात, जसे की नॉन क्रिमिनल यासारखी OBC वाल्यांसाठी नॉन क्रिमिनल ही जी दाखले आहेत ती त्यांची ओरिजिनल घेतात आणि ती 6-7 महिन्यानंतर किंवा मे बी 1 वर्षानंतर तुम्हाला ती परत दिली जातात. ती गव्हर्नमेंटला व्हेरीफाय करण्यासाठी घेतली जातात. त्यानंतर आहे अकाउंट सेक्शन. अकाउंट सेक्शनमध्ये तुमची फी द्यावी लागते. जर तुम्ही ओपन कॅटेगरी असाल तर कॉलेजची जेवढी फी आहे ती तुम्हाला पे करावी लागेल, आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीचे असाल किंवा तुमचे पालकांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा खाली असेल तर तुमची फी थोडी माफ होऊ शकते. त्यानंतर आहे DTE सेक्शन. DTE सेक्शनमध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक दाखला दिला जातो किंवा दाखला किंवा एक अशा प्रकारे सीट दिली जाते. त्यामध्ये तुमची सर्व इन्फॉर्मेशन दिली जाते, पर्सनल डिटेल, ॲडमिशन डिटेल्स, एक्झाम नेम डिटेल्स, परत तुमचे फी डिटेल्स, फी भरली का ते, त्याबद्दल डॉक्युमेंट नेमबद्दल दिली जाते, परत एक आर्ग्युमेंट दिली जाते, त्यावर तुम्हाला साईन करायची असते ह्या कागदामध्ये. त्यानंतर एक्झिट व्हेरिफिकेशन डेस्क. एक्झिट व्हेरिफिकेशन डेस्कमध्ये तुम्हाला काय करायचे असते, तुमचा तेथे अकाउंट म्हणजे गुगलचे एक अकाउंट काढले जाते, परत तुम्हाला त्या अकाउंटवर
तुम्हाला ज्या कॉलेजच्या इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहेत त्याची माहिती दिली जाते, तसेच तुमचा व्हॉट्सअप ग्रुप पण तयार केला जातो. आय थिंक तुम्हाला हे हा व्हिडिओ समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा की जो इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी कॉलेजला व्हिजिट करण्यासाठी जाणार आहे, कुठल्या पण असू दे, मे बी ह्याच प्रकारे सर्वकडे ॲडमिशन होत असेल. तर गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.